सांगली येथील सरकारी घाटावर कृष्णामाई रेस्क्यू फोर्सच्या वतीने पूरपट्ट्यातील मंडळे व कार्यकर्ते व मदत करण्याकरिता संभाव्य पूर आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली. गेल्या 2 वर्षांपासून महापुराचा फटका सांगलीकरांना बसला आहे. मगरमच्छ कॉलनीपासून ते शामराव नगर परिसरापर्यंत सर्वात जास्त पाणीखाली जाणारे वस्ती आहेत. याकरिता मगरमच्छ कॉलनी, जामवाडी गावभाग, सिद्धार्थ परिसर, काळीवाट, गणपती पेठ असे अनेक नदीलगत असणाऱ्या वस्तींमध्ये महापुरावेळी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोचली जात नाही. घरातून काढणेत किंवा अडकून राहिलेल्या नागरिकांना जेवण पुरवणे असे अनेक समस्या निर्माण होतात. याकरिता आज पूरपट्ट्यातील मंडळे व कार्यकर्ते रेस्क्यूसाठी मदत करण्याकरिता आज संभाव्य पूर आढावा व नियोजन बैठकाचे आयोजन पृथ्वीराज भैया पवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बोटीचे श्रीफळ वाढवून पुष्पहार अर्पणाने शुभारंभ करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सर्व मंडळांनी पूरपट्ट्यातील नागरिकांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पूरग्रस्तांना लागणाऱ्या साहित्य पोहोच करण्याचे काम करणार आहेत. तरी प्रशासनाने सुद्धा पूरपट्ट्यातील मंडळांना एकत्र घेऊन बैठक घेण्यात यावी. यामुळे प्रशासनाचे यंत्र सामग्रीसह कृष्णामाई रेस्क्यू फोर्सच्या सहाय्याने जास्तीत जास्त पूरग्रस्तांना मदत होईल असे यावेळी नगरसेविका भारती ताई दिगडे बोलत होत्या. कृष्णामाई रेस्क्यू फोर्स याच्या वतीनं मगरमच्छ कॉलनी ते शामरावनगर या परिसरातील सर्व मंडळांचं आज सरकारी घाटावर एकत्रीकरण करण्यात आलं आणि या पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन पृथ्वीराज भैया पवार यांनी केलं होतं आणि येणाऱ्या संभाव्य पूर सदृश्य परिस्थितीवर ही बैठक झाली. सर्व मंडळांनी आपापली मतं यामध्ये व्यक्त केली. प्रत्येक मंडळांची बोटी सुद्धा त्यांनी ह्या रेस्क्यू फोर्ससाठी दिलेले आहेत. जे युवक कार्यकर्ते आहेत की जे रेस्क्यू फोर्समध्ये काम करणार आहेत, स्वतः नागरिकांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना मदत कार्य उभं करण्यासाठी काम करणार आहेत, ते सर्व तरुण कार्यकर्ते पण या बैठकीला उपस्थित होते आणि यापुढं प्रशासनाबरोबर एक बैठक घेऊन याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं करावं असं या बैठकीमध्ये ठरलं. आणि खरोखरच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या पुराच्या पट्ट्यामधल्या नागरिकांना एक दिलासा मिळण्यासाठी ही बैठक झाली असं मला वाटतंय. आणि सर्व या भागातले सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक कार्यकर्ते या बैठकीला आवर्जून उपस्थित होते.